अपन महत्त्वाचं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पुणे 10/11/2021 महत्त्वाचं परिपत्रक आपण पाहतो। उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर मुंबई सर्व प्रशासकीय अधिकारी महानगरपालिका सर्व विषय राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2021-22 साठी नवोपक्रम सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत महत्त्वाचा आपण परिपत्रक पाहत आहोत। तत्पूर्वी अखिल तांबोळी सर ह्या यूट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर खालचं लाल बटन आणि सबस्क्राईब त्याला टच करा, घंटीला दाबा, म्हणजे अगत आपल्याला सगळ्यात अगोदर नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील। संदर्भ 21/2021 पत्रानुसार उपरोक्त संदर्भी अन्वय राज्यातील शिक्षक व प्रशिक्षक प्रवेक्षी अधिकारी विषय साधन व्यक्ती विषय सहाय्यक आणि अंगणवाडी सेविका प्रवेक्षिका यांच्याद्वारे संपूर्ण जगभर उद्भवलेल्या कोविड-19 महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहे। याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत। त्यांच्या या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सन 2021-22 राज्यस्तरावर नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। स्पर्धकांना आपले नवोपक्रम innovation.swrtmaha.ac.in ह्या लिंकवर सादर करण्यासाठी 10/11/2021 मुदत देण्यात आलेली आहे। परंतु सद्यस्थितीत दिवाळी सुट्टी सणाची सुट्टी असल्याने राज्यभरातून बऱ्याच स्पर्धकांकडून नवोपक्रम सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याविषयी विनंती केली जात आहे। त्यामुळे स्पर्धकांना आपले नवोपक्रम सादर करण्यासाठी 25/11/2021 मुदतवाढ देण्यात येत आहे, जेणेकरून सदर स्पर्धेत इच्छुक स्पर्धकांना सहभागी होण्याची संधी मिळेल। त्यानुसार आपल्या अधीनस्थ अधिकारी शिक्षक व अंगणवाडी सेविका प्रवेशिके या नवोपक्रम लिंकवर 25/11/2021 आपले नवोपक्रम अहवाल सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे। तसेच जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करावी। रमाकांत काटमोरे सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे महत्त्वाचं परिपत्रक आपण बघितलेलं आहे। राज्यस्तरीय जी नवोपक्रम स्पर्धा 2021-22 ती नवोपक्रम सादर करण्याकरिता 25 नोव्हेंबरपर्यंत आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 25 नोव्हेंबरपर्यंत आपण स्पर्धकाचे नाव पाठवू शकता।